नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या। वॉश मशीनवर हात धुताना अंगावर पाणी उडाल्याच्या कारणावरून एकावर धारधार हत्याराने हल्ला। दानोळीतील चौघांसह जयशिंपूरच्या दोघांच्यावर गुन्हा दाखल। पाहूया सविस्तर बातमीपत्र। जयशिंपूर रेल्वे स्टेशनच्या पलीकडे नवीन सांगली कोल्हापूर बायपास रोडवर असलेल्या हॉटेल कश या मांसाहारी हॉटेलवर 20 वर्षीय तरुणावर धारदार हत्याराने वार करून जखमी केल्याप्रकरणी जयशिंपूर पोलिसांमध्ये 8 जणांच्यावर भादवीस कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रितेश राजेंद्र कांबळे असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे। ही घटना 19 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी जयशिंपूर पोलिसांमध्ये संशयित आरोपी राजदीप ताडे, सतीश गावडे, किशोर नाईक, संदीप कदम सर्व राहणार दानोळी तालुका शिरोळ आणि रवी वैदू, पवन सुतार दोघे राहणार जयशिंपूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत जयशिंपूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दिनांक 19 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास यातील जखमी रितेश कांबळे याचे वडील राजेंद्र कांबळे असे दोघे जण हॉटेल कशमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते। यावेळी यातील संशयित आरोपी क्रमांक 1 राजदीप ताडे याने वॉश मशीनमध्ये हात धुवून हात स्वच्छ करत असताना राजेंद्र कांबळे यांच्या अंगावर पाणी उडाले। यावेळी राजेंद्र कांबळे यांनी राजदीप ताडे यास, दादा हळू करा, पाणी अंगावर उडत आहे असे म्हणाले। यावेळी राजदीप ताडे हा राजेंद्र कांबळे यांना शिवगा करून अंगावर धावून येत असताना याच वेळी फिर्यादी रितेश कांबळे हा तेथे हात धुण्यासाठी आला असता रितेश कांबळे व राजेंद्र कांबळे यांनी राजदीप ताडे यास बाजूला ढकलून दिले। यावेळी संशयित आरोपी राजदीप ताडे याच्यासह वरील सर्व संशयित आरोपी यांना बोलावले असता सर्व संशयित आरोपी तेथे आले। त्यानंतर राजदीप ताडे आणि त्याचे सर्व साथीदार यांनी फिर्यादी रितेश कांबळे व त्याचे वडील राजेंद्र कांबळे यांना शिवगा करून लाताबुक्यांनी मारहाण केले। त्यानंतर संशयित आरोपी राजदीप ताडे याने रोडजवळ असलेल्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून कोणते तरी धारदार हत्यार आणून फिर्यादी रितेश कांबळे याला रांडच्या तुला आता सोडत नाही, खल्लासच करतो असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने यातील फिर्यादी रितेश कांबळे याच्या डाव्या काकेखाली बरकडीमध्ये जोराचा वार केला। यावेळी रितेश कांबळे खाली वाकले असता पुन्हा संशयित आरोपी राजदीप याने फिर्यादी रितेश कांबळे याच्या डोक्यामध्ये पाठीमागील बाजूस, मानेखाली, पाठीवर 2 ठिकाणी, डावे खांद्यावर 1 तसेच डाव्या हाताच्या दंडावर सपासप वार करून जितेश कांबळे यास गंभीररित्या जखमी केले आहे। त्यानंतर पुन्हा फिर्यादीचे वडील राजेंद्र कांबळे यांना लाताबुक्यांनी मारहाण केल्याने त्यांना देखील मुक्कामार लागला आहे असे यातील जखमी रितेश कांबळे यांनी पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात म्हटले आहे। याबाबत अद्याप एकाही संशयित आरोपीला अटक करण्यात आली नसून सर्वजण फरारी आहेत। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख करीत आहेत। यातील जखमी रितेश कांबळे याच्यावर धामणी येथील उषकाल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत।